आपण आजचं सेशन सुरू करतोय. आपलं पहिलं सेशन याच्या आधीचं जे झालं होतं ते सेशन होतं की आपल्याला कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. लास्ट सेशन मध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला अपॉर्च्युनिटी कुठल्या कुठल्या आहेत, कुठल्या कुठल्या फील्ड मध्ये आपण काम करू शकतो, आपल्याला काय काय जॉब रोल्स मिळू शकतात आणि आपण कशा पद्धतीने साईटवरती काम करू शकतो. या सेशन मध्ये आपल्याला बघायचं आहे की एक्झॅक्टली आपण ज्यावेळेस एंट्री करतो, आपल्या करिअरची सुरुवात करतो, प्रॅक्टिकल फील्ड मध्ये आपण जेव्हा एंटर करतो त्यावेळेस आपला जॉब रोल काय असतो, म्हणजे आपल्याला काय काम करणं अपेक्षित आहे. नुसतंच काम करणं अपेक्षित नाहीये तर आपल्याला अनेक गोष्टी तिथे कराव्या लागणार आहेत. त्या प्रत्यक्ष कशा पद्धतीने केल्या जातात हे सगळं आपल्याला आज बघायचं आहे. विशेषतः आपल्याला आज हे बघायचं आहे की जेव्हा आपण कामाला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस आपल्याला बरेच वेळा काही गैरसमज असतात. जसा एक विशेष गैरसमज एका शब्दाबद्दल अनेक वेळा आपल्याला आढळतो की सुपरविजन. सुपरविजन हे कोणी करायचं? तर सुपरविजन हे फक्त सुपरवायझर्सनीच करायचं असं आपल्या डोक्यामध्ये काहीतरी असतं, पण तसं काही नाहीये. सुपरविजन हे इंजिनियर्सला सुद्धा करायला लागतं. रादर इंजिनियर्स पहिल्यांदा जेव्हा काम सुरू करतो त्यावेळेस त्याला प्रत्येक काम हे सुपरवाइज करावं लागतं आणि ते जेव्हा तो सुपरवाइज करतो त्याच वेळेस त्याचा इंजिनियर बनण्याची प्रोसेस सुरू होते. इंजिनियर बनणं म्हणजे फक्त डिग्री मिळवणं आहे का? तर डिग्री मिळवणं म्हणजे फक्त इंजिनियर बनणं नाहीये. आपल्याला डिग्री मिळाली याचा अर्थ असा होत नाही की आपण इंजिनियर झालो आहोत. तर इंजिनियर होण्यासाठी इंजिनिअरिंगच्या प्रोसेसेस, मुळात इंजिनियरचं काय काम असतं हे पण आपण थोडंसं आज बघूयात. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया. आपले जे सिव्हिल इंजिनियर आहेत, आपल्या फील्ड मधले जे सगळ्यात मोठे सिव्हिल इंजिनियर आहेत, ज्यांना आपण ज्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी आपण इंजिनियर्स डे साजरा करतो, एका सिव्हिल इंजिनियरच्या जन्मदिवसाच्या दिवशी इंजिनियर्स डे साजरा करणं ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि असे जे सिव्हिल इंजिनियर आहेत, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, यांना अभिवादन करून आपण आपलं सेशन सुरू करणार आहोत. सहसा आपल्या सेशनची जी सुरुवात असते ती आपण आपल्या फील्ड मधल्या जे मोठे लोक आहेत, जे वेलनोन लोक आहेत, त्यांच्यापासूनच आपण सुरुवात करावी. त्यांचे आदर्श आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढेही आपल्याला पाहता आले पाहिजेत. याच्यासाठी आपण ज्यांना वंदन करत असतो किंवा आपण त्यांचं स्मरण करत असतो, तो आपण विश्वेश्वरांना वंदन करूया आणि आपलं सेशन सुरू करूया. थोडीशी माझ्याबद्दल माहिती सांगतो. मी 1995 साली माझा डिप्लोमा कम्प्लीट केला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबाद मधनं. त्याच्यानंतर सर्टिफिकेट इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे मी कम्प्लीट केलेलं आहे. प्रिन्स टू फाउंडेशन आणि प्रिन्स टू प्रॅक्टिशनर ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट मधल्या युके बेस्ड जी प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे त्यांची सर्टिफिकेशन कोर्स मी कम्प्लीट केलेले आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये याचा मला उपयोग होतो. जेव्हा आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट करतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आम्हाला कामात येतात. त्याच्या व्यतिरिक्त प्रोग्रेसिव्ह एक्सपर्ट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी डायरेक्टर आहे. ज्या कंपनीमध्ये कॉस्ट कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग या गोष्टी केल्या जातात. इंडस्ट्रीयल कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये काम करत असताना अनेक कंपन्यांमध्ये मी कामं केलेली आहेत, ज्याच्यामध्ये डेक्सन कास्टिंग असेल, रिलायन्स इंडस्ट्री, मासा ऑटोमोटिव्ह, बॉम्बे फोर्जिंग, फोर्ज इंजिनिअरिंग, अशा अनेक कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे. आणि मागच्या 3 वर्षापासून अनेक कॉलेजेसमध्ये मी लेक्चर्स देतो, पर्टिक्युलरली अपॉर्च्युनिटी इन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री या विषयावर अनेक लेक्चर्स देतो. नुसतीच लेक्चर्स देत नाही तर आम्ही ट्रेनिंग सुद्धा कंडक्ट करतो, ज्याच्यामधनं मुलांना आपल्याला अपग्रेड करता येईल आणि मुलांना त्याचा प्रत्यक्ष फील्डमध्ये फायदा मिळेल. या पद्धतीने आम्ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसाठी काही गोष्टी करतो, ज्याच्यामध्ये काही गोष्टी या फ्री असतात तर काही गोष्टी या पेड असतात. तर लेटेस्ट बिगिन आपण स्टार्ट करूया. कुठल्याही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण बघतो की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसं असतं, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जे असतं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचं ते आपण जस्ट बघणार आहोत की कशा पद्धतीने ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असतं. हे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर मध्ये काय असतं, तर बेसिकली एक ओनर असतो, कन्स्ट्रक्शनची एक टीम असते जी टेक्निकल टीम असते, कन्स्ट्रक्शन मॅनेजर असतो, प्रोजेक्ट मॅनेजर असतो, त्याच्या अंडरमध्ये सब कॉन्ट्रॅक्टर्स असतात, सप्लायर्स असतात, त्याच्यानंतर फील्ड स्टाफ असतो, ऑफिस स्टाफ असतो, त्याच्याबरोबर बाहेरचे काही कन्सल्टंट्स असतात जसं आर्किटेक्ट असतात किंवा स्ट्रक्चरल डिझायनर्स असतात, अशा प्रकारचे अनेक बाहेरचे कन्सल्टंट सुद्धा असतात जे वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आपल्याला या पूर्ण प्रोजेक्ट्समध्ये सहकार्य करत असतात. जसं स्ट्रक्चरल डिझायनर हा स्ट्रक्चरल डिझाईन करतो, त्याच्यानंतर एमईपी इंजिनियर असतो, तो मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, फायर फायटिंग या विषयाशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्यांची आपल्याला डिझाईन करून देतो.
हे सगळं अशा प्रकारचे वेगळे विविध कन्सल्टंट असतात. सीए असेल, सीए पण एक कन्सल्टंट मध्येच मोडतो. असे अनेक कन्सल्टंट आपल्या फील्डमध्ये आपल्याला लागतात. काही फायनान्शियल कन्सल्टंट असतात, काही टेक्निकल कन्सल्टंट असतात. या सगळ्यांची मिळून एक ऑर्गनायझेशन तयार होते. त्याच्यामध्ये काही इंटरनल पार्ट असतात, काही एक्सटर्नल पार्ट असतात. त्याच्यानंतर कंपनीचं स्ट्रक्चर तर आपण बघितलं, पण कंपनी स्ट्रक्चरच्या व्यतिरिक्त जे साईट वरती जे टेक्निकल स्टाफ असतो त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यांचं पण एक स्ट्रक्चरची एक विशिष्ट पद्धत असते. या स्ट्रक्चरमध्ये कशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं हे आपण जर का बघितलं तर त्याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर, परचेस मॅनेजर, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, एचआर डिपार्टमेंट, फायनान्शियल डिपार्टमेंट, अशी अनेक वेगळी वेगळी डिपार्टमेंट असतात. मार्केटिंग डिपार्टमेंट असेल, जर रिअल इस्टेटची कंपनी असेल तर त्याच्यात मार्केटिंग डिपार्टमेंट हे वेगळं असतं, त्याच्यानंतर टेक्निकल डिपार्टमेंट वेगळं असतं, एचआर किंवा फायनान्स हे वेगळे वेगळे असतात. या प्रत्येकामध्ये वेगळे वेगळे जॉब रोल्स असतात, प्रत्येकाचा रोल वेगळा वेगळा असतो, प्रत्येकाच्या पोस्ट वेगळ्या वेगळ्या असतात. हे एक आपण सॅम्पल म्हणून जास्त बघणार आहोत. याच्याच प्रमाणे सगळ्यांचं स्ट्रक्चर असेल असं नाही, प्रत्येक कंपनीचं स्ट्रक्चर हे वेगळं वेगळं असू शकतं त्या त्या ऑर्गनायझेशन मधल्या कामांच्या स्वरूपावर, कामांच्या पद्धतीवर, कुठल्या फील्डमध्ये काम करणार आहेत त्याच्यावर, आणि त्या त्या तिथल्या तिथल्या डिपार्टमेंट प्रमाणे वेगळे वेगळे याच्यामध्ये स्ट्रक्चर्स असणार आहेत. तसं याच्यामध्ये काही आपल्याला बरेच सगळ्या गोष्टी दिसतील की याच्यामध्ये परचेस डिपार्टमेंटचं काम काय असतं, तर मटेरियल परचेस करणं हे परचेस डिपार्टमेंटचं काम असतं. इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये सिव्हिल इंजिनियर असतो किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर्स असतात, कॉस्ट इस्टिमेटर असतो, प्लॅनिंग इंजिनियर असतो, क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्सचं डिपार्टमेंट असतं किंवा त्याचा इंजिनियर असतो. असं वेगळेवेगळे प्रत्येकाचे जॉब रोल्स आहेत. ह्या जॉब रोलमध्ये ही एक मोठी टीम असते, ही सगळी टीम मिळून काम करत असते, आणि जेव्हा ही टीम मिळून काम करते तेव्हाच त्यांच्या सक्सेसफुल होण्याचे किंवा तो प्रोजेक्ट पूर्णत्वास जाण्याची शक्यता जास्त असते. जर ही टीम नसेल, यांच्या टीममध्ये कोलॅबोरेशन नसेल, कोहेजिव्हनेस नसेल, त्यांच्यात एकत्र काम करण्याची क्षमता नसेल, तर या गोष्टी केल्या जाऊ शकत नाहीत. म्हणून चांगली टीम असणं गरजेचं आहे. म्हणून ही टीम बिल्ड करावी लागते. त्याच्यामध्ये प्रत्येकाला त्याचे त्याचे जॉब रोल्स फिक्स करून दिलेले असतात आणि त्या त्या जॉब रोल्स प्रमाणे त्यांना काम करायला लागतं. प्रोजेक्ट एक्झिक्युशन टीम मध्ये आपण मगाशी जो चार्ट बघितला तेवढेच लोक असतात असं काही नाही. याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप सगळे लोक असतात, जसं सेफ्टीवाला असेल किंवा नॉन टेक्निकल सुपरवायझर्स असतील, जनरल फोरमन्स असतील, शटरिंगचा फोरमन असेल, फिटर असेल, किंवा अनेक वेळा याच्यामध्ये बरेचशे बाहेरच्या टीम्स असतात, सब कॉन्ट्रॅक्टर्स असतात, सब कॉन्ट्रॅक्टर्सच्या अनेक टीम्स असतात. त्याच्यानंतर मेसन प्लास्टरिंग करणारी गँग वेगळी असते. त्याच्यानंतर सुपरविजन करणारे त्यांचे सुपरविजनचे लोक वेगळे असतात. असे अनेक लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात. हे सगळे जे लोक आहेत या सगळ्यांशी मिळून आपली टीम तयार होते आणि या सगळे मिळून आपण काम करत असतो. अकाउंट्स असतं, फायनान्स असतं, ह्युमन रिसोर्स असतात, याच्या व्यतिरिक्त लीगल ऍडवायझर असतो, स्टॅच्युटरी ऑफिसर असतात, असे अनेक अनेक प्रकारचे लोक या प्रोजेक्ट एक्झिक्युशनच्या टीम मध्ये इन्वॉल्व्ह असतात आणि या सगळ्यांशी मिळून एक टीम तयार होते आणि ही टीम वर्क करत असतो. मग याच्यामधली जी सगळ्यात छोटी कडी आहे किंवा जी सगळ्यांना एकमेकांना लिंक करणारी कडी आहे ती कोणती आहे, तर ही जी लिंक केली जाते एकमेकांना ती कडी आहे ती म्हणजे ज्युनियर इंजिनियर किंवा साईट इंजिनियर. जो प्रत्यक्ष साईटवर काम करणारा इंजिनियर आहे ज्याला आपण ज्युनियर इंजिनियर असं म्हणतो, तो टेक्निकल स्टाफ, नॉन टेक्निकल स्टाफ यांच्यामधला दुवा आहे. किंवा अनेक वेळा तो ऑर्गनायझेशनमध्ये जी मॅनेजमेंटची टीम असते त्या मॅनेजमेंटच्या टीम बरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा अनेक कन्सल्टंट असतात त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी, या सगळ्यासाठी या इंजिनियरचा महत्वाचा रोल असतो. याचे खूप सगळे जॉब रोल्स आहेत, याचा एकच जॉब नसतो. काय काय जॉब असतात याचे, याचे भरपूर जॉब आहेत. जसं एक तर सगळ्यात महत्वाचं साईट प्रिपेअर करणं, ड्रॉइंग रीड करणं आहे, त्याच्यानंतर साईटवरती रेकॉर्ड ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आणि अनेक वेळा मी त्याच्यातले काही ठळक ठळक मुद्दे फक्त घेणार आहेत, बाकी तुम्ही याच्यावर रीड करू शकता आणि रीड करून तुम्ही ते बघू शकता किंवा याची नंतर आम्ही लिंक सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करू, तर त्याच्यातही तुम्हाला हे वाचून परत अपडेट करता येईल. विशेषतः जेव्हा आपण कम्युनिकेशन म्हणतो त्यावेळेस कम्युनिकेशन तर चांगलं असायलाच पाहिजे, पण रेकॉर्ड किपिंग याला खूप जास्त महत्व आहे. आणि रेकॉर्ड किपिंगला का बरं महत्व आहे, तर आजकाल डाटाला खूप जास्त महत्व आहे. आपल्याकडे जो डाटा आहे त्या डाटावर बेस्ड अनेक गोष्टी आपल्याला करायला लागतात. बेसिकली इंजिनियरचा जॉब रोल काय आहे, तर इंजिनियरचा जॉब रोल असा असतो की इंजिनियरला प्रत्येक गोष्ट सोपी व्हावी, म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्यामधले ह्युमन एफर्ट्स कमीत कमी व्हावेत, इकॉनॉमिकली ते काम व्हावं, त्याचबरोबर ते ज्या पर्पजसाठी आपण काम करणार आहोत तो पर्पज सुद्धा पूर्णपणे साध्य व्हावा. म्हणून आपल्याला इंजिनियरचा हा स्पेसिफिक रोल आहे, इंजिनियरचं हे काम असतं. मग हे इंजिनियरचं जर काम असेल तर या इंजिनियरचं काम करण्यासाठी
म्हणून मग इंजिनियरला काय करायला लागतं, तर इंजिनियरचं काम करण्यासाठी इंजिनियरला डाटा खूप ठेवायला लागतो. जेव्हा तो डाटा ठेवतो आणि हा डाटा अनालाइज करतो, त्यावेळेस त्याला कळतं की ह्या बेंचमार्कवरती आपण आहोत, या असे जे बेंचमार्क आपल्याला मिळतील त्याच्यापेक्षा आपल्याला कुठे वर जायचंय, कुठे अपग्रेड व्हायचंय, हे कळण्यासाठी आपल्याला डाटाचा खूप मोठा उपयोग आहे. आणि अनेक वेळा इंजिनियर्सला असं वाटत असतं की डाटा ठेवणं हे क्लेरिकल काम आहे, पण हे क्लेरिकल काम नाही आहे, तर ह्याच्यावरती बेस्ड आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला भरपूर काही कामं साईटवर करायला लागतात. आपल्याला बीबीएस प्रिपेअर करायला लागतं. बीबीएस म्हणजे काय? बार बेंडिंग शेड्यूल. पुढच्या एका स्लाईडमध्ये आपण काही हे पण बघणार आहोत की पर्टिक्युलरली कुठले कुठले शॉर्ट फॉर्म्स आहेत आणि त्यांचा अर्थ काय काय आहे. अनेक शॉर्ट फॉर्म्स आपल्याला माहिती नसतात, किंवा आपल्याला मशिनरी साईटवर मॅनेज करावी लागते, मॅनपॉवर आपल्याला मॅनेज करावी लागते, त्याच्याबरोबर आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन पण करावं लागतं की आपल्याला मॅनपॉवर खरंच किती लागणार आहे, एवढी मॅनपॉवर आपल्याला रिक्वायर्ड आहे का, ती मॅनपॉवर लावल्यानंतर त्याचं तेवढं आउटपुट मिळतंय का, हे सगळं आपल्याला साईटवरती करावं लागणार. ही सगळी आपली कामं आहेत. आपल्याला दिलेल्या प्रोसिजर प्रमाणे काम होतंय का नाही, त्याचं क्वालिटी बरोबर होतीये का नाही, कन्झम्पशन आपल्याला मटेरियल्सची बरोबर होत आहेत का नाही, लेबरची कन्झम्पशन बरोबर होत आहेत का नाही, मशिनरीचं आउटपुट आपण ज्या मशिनरी इन्स्टॉल केलेल्या आहेत त्याचं तेवढं आउटपुट आपल्याला मिळतंय किंवा नाही मिळते, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जर आता आपण लेटेस्ट मध्ये बघितलं तर आणखीन काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, विशेषतः रेकॉर्ड्स मध्ये आपल्याला काय काय मेंटेन करावं लागतं, तर साईटवरती आपल्याला खूप सगळे जे रेकॉर्ड मेंटेन करावे लागतात त्याच्यात सगळ्यात महत्वाचं इसेन्शियल काही गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वे आणि जिओटेक्निकल डाटा मेंटेन करावा लागेल, लेव्हल्स रेकॉर्ड कराव्या लागतील. त्याच्या व्यतिरिक्त साईटवर काही डॉक्युमेंट्स असणं आपल्याला गरजेचं आहे. काय डॉक्युमेंट्स असायला पाहिजे? तर कॉन्ट्रॅक्टचं डॉक्युमेंट असायला पाहिजे, म्हणजे टेंडरची एक कॉपी असायला पाहिजे, ड्रॉईंग म्हणजे परमिशनचं ड्रॉईंग असायला पाहिजे, वर्किंग ड्रॉईंगची एक कम्प्लीट फाईल आपल्याकडे असायला पाहिजे. त्या साईटवर आपण जर का डिझाईन मिक्स वापरणार असलो, म्हणजे आपण कॉन्क्रीट जे आहे त्याचा आपल्या पर्टिक्युलर अवेलेबल मटेरियल प्रमाणे जर आपण त्याचं मिक्स डिझाईन केलेलं असेल तर त्याचा रिपोर्ट साईटवरती पाहिजे. आपण जो प्रोजेक्ट करायचं ठरवलेला आहे त्या प्रोजेक्ट करत असताना त्या प्रोजेक्टसाठी आपण जो काही प्लान तयार केलेला आहे, आपण त्याचं शेड्यूल तयार केलेलं आहे, कधी कधी काय काय काम होणार आहे, त्याचा एक मास्टर प्लॅन असतो, तो मास्टर प्लॅन पाहिजे, मायक्रो प्लॅन पाहिजे, हे सगळं आपल्याकडे तिथे साईटवरती असणं गरजेचं आहे. रजिस्टर्स मध्ये आपल्याला लेबरचं रजिस्टर मेंटेन करावं लागेल, मटेरियलचं इनकमिंगचं मटेरियल, इनकमिंग मटेरियल आणि आउटगोईंग मटेरियलचं रजिस्टर मेंटेन करावं लागेल, कन्झम्पशनचं रेकॉर्ड करावं लागेल, त्याचं रजिस्टर्ड आपल्याला ठेवावं लागेल, क्वालिटीचं रेकॉर्ड ठेवावं लागेल. साईट डिस्प्ले बऱ्याच साईट्सवर, आता ज्या मोठ्या मोठ्या साईट असतात किंवा छोट्या साईट्सवर सुद्धा इव्हन आजकाल अनेक गोष्टी डिस्प्ले केलेल्या असतात. काय काय डिस्प्ले केलेलं असतं? तर तिथे लेबरची डेलीची स्ट्रेंथ किती आहे, ऍक्सिडेंटचं रेकॉर्ड्स काय, ऍक्सिडेंटच्या रेकॉर्ड्सचं काही विशेष महत्व आहे, पुढच्या काही सेशन्समध्ये तुम्हाला कदाचित ते पण बघायला मिळेल. आपले काही जे एक्सपर्ट्स आहेत ते सेफ्टी आणि ऍक्सिडेंट्स किंवा ऍक्सिडेंट्स अवॉइड करण्यासाठी सेफ्टीचे काय काय मेजर्स घ्यायला पाहिजे त्याच्यावर काही सेपरेट लेक्चर्स घेणार आहेत. त्याच्यानंतर साईट प्रोग्रेसचा चार्ट पाहिजे, आपल्याला आत्ता ह्या डेट पर्यंत किती काम करायचं होतं, त्याच्या अगेन्स्ट मध्ये किती किती काम झालेलं आहे, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डीपीआर, डीपीआर म्हणजे काय? डेली प्रोग्रेस रिपोर्ट. डेली प्रोग्रेस रिपोर्ट आपल्याला तिथे असणं गरजेचं आहे, डेली प्रोग्रेस रिपोर्ट आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. या डेली प्रोग्रेस रिपोर्ट मध्ये, डेली प्रोग्रेस रिपोर्ट मध्ये आपल्याला अनेक गोष्टी मेंटेन कराव्या लागतात, ज्याच्यामध्ये आपण साईटवरचं लेबर मटेरियल रोजचा स्टॉक हे सगळं आपण त्या डेली प्रोग्रेस रिपोर्ट मध्ये टाकत असतो. त्याच्याबरोबर वीकली प्रोग्रेस रिपोर्ट किंवा मंथली प्रोग्रेस रिपोर्ट हे सुद्धा करावं लागतात. व्हॉट्सअप कम्युनिकेशन हे आजकाल खूप महत्वाचं झालंय. प्रत्येक मॅक्सिमम प्रत्येक साईटवर आजकाल व्हॉट्सअपचा एक ग्रुप बनवला जातो आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला अपडेट्स करावे लागतात. हे अपडेट्स आपल्याला तिथे करणं गरजेचं असतं की आपण आज डेली साईटवरती काय काम केलेलं आहे, आपलं रुटीन काय आहे, या रुटीनमध्ये आपण काय काय गोष्टी आपल्या साईटवरती झालेल्या आहेत किंवा आपल्याला इन फ्युचर काय पाहिजे, या सगळ्याच आपल्याला तिथे अपडेशन ठेवणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप कम्युनिकेशन असेल, ईमेल कम्युनिकेशन असेल, हे सगळं आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे. हे कम्युनिकेशनचे वेगवेगळे मोड्स आहेत हे आपल्याला माहिती पाहिजेत. मी छोटे काही तुम्हाला फॉर्मॅट दाखवणार आहे ज्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय काय रेकॉर्ड्स मेंटेन करावे लागतात. तसा हा जो फॉर्मॅट आहे, हा पर्टिक्युलरली जो फॉर्मॅट आहे, हा आहे आपला साईटवरती आपण जे ड्रॉईंग असतं ते ड्रॉईंगचं आपल्याला एक रजिस्टर मेंटेन करावं लागतं. हे ड्रॉईंगचं जे रजिस्टर आपण साईटवर मेंटेन करतो त्यावेळेस आपल्याला साईटवरती आपल्याला कुठलं ड्रॉईंग आलेलं आहे, ते कुठल्या तारखेला आलेलं आहे, त्या ड्रॉईंग मध्ये काय काय आहे, त्याची नवीन रिव्हिजन काही आलेली का, त्याची रिव्हिजन आली असेल तर त्याचा रिव्हिजन नंबर सुद्धा तिथे मेन्शन करणं गरजेचं असतं.
असं अनेक वेळा होतं की जर आपण हे रेकॉर्ड प्रॉपर ठेवलं नाही तर याचा डायरेक्टली आपल्याला आपल्या फायनान्शियल मध्ये फटका बसतो. जसं आम्ही एका साईटवर काम करत होतो आणि त्या साईटवर काम करत असताना आम्ही सकाळच्या सत्रामध्ये काही फुटिंग कास्ट केले आणि दुपारी 4 वाजता आम्हाला एक मेलवरती ड्रॉईंग आलं. आम्ही ते रिसिव्ह करत असताना त्याच्यावरती रिसिव्हडच आम्ही पूर्ण वेळ आणि वेळ टाकून घेतली. त्याचा बेनिफिट असा झाला की आम्ही जी सकाळी फुटिंग कास्ट केलेली होती त्याचे लोकेशन्स आणि त्याच्या पोझिशन्स काही चेंज झाल्या होत्या. आणि ह्याचं जर का रेकॉर्ड आम्ही आमच्याकडे प्रॉपरली ठेवलं नसतं, या ड्रॉइंगच्या रजिस्टरमध्ये जर का आम्ही ते मेन्शन करून ठेवलेलं नसतं, तर आम्हाला काही इश्यू आले असते, आम्हाला याचे फायनान्शियल इम्प्लिकेशन सहन करावे लागले असते. आम्हाला त्यांनी सांगितलं असतं की नाही, आम्ही या डेटला तुम्हाला हे ड्रॉइंग पाठवलंय, त्याच्यामध्ये सर्टन चेंजेस होते आणि अकॉर्डिंगली तुम्ही केलेलं नाहीये, तर तुम्ही हे केलेलं नसल्यामुळे तुम्हाला हे रेक्टिफाय करावं लागेल, तुम्ही अकॉर्डिंग टू ड्रॉइंग काम केलेलं नाहीये. त्यामुळे ड्रॉइंगचं रजिस्टर मेंटेन करणं हे फार गरजेचं आहे, त्याच्यावरती वेळ टाकून सही करणं हे गरजेचं आहे. लेबर रेकॉर्ड ठेवणं फार महत्वाचं असतं. अनेक वेळा ज्यावेळेस साईटवरती डिस्प्युट्स होतात किंवा आपल्याला साईटवरचं आउटपुट जेव्हा कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेस आपल्याला हे लेबर रेकॉर्ड फार महत्वाचं ठरतं की अमक्या तारखेपासून अमक्या तारखेपर्यंत आम्ही काम केलं पण सर्टन मधल्या 4 दिवसांमध्ये पाऊस पडला त्याच्यामुळे काम होऊ शकलं नाही, मग आपल्या या लेबरच्या रेकॉर्डवरून आपल्या लक्षात येईल की आमच्या 4 दिवसांमध्ये एकही लेबर दिसत नाहीये. इथे एकही लेबर दिसत नाहीये याचा अर्थ काय आहे की त्या दिवशी पर्टिक्युलरली काहीतरी प्रॉब्लेम होता, काहीतरी हिंड्रन्सेस आलेले होते किंवा साईटवरती काही गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामुळे आपल्याला पर्टिक्युलरली तिथे काम काहीच दिसत नाहीये, तिथे आपल्या एकाही लेबरचं रेकॉर्ड आपल्याला दिसत नाही. तर असे रेकॉर्ड साईटवरती मेंटेन करणं, लेबरचं रेकॉर्ड मेंटेन करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्यूब टेस्टिंगचं असेल, मी मुद्दाम वेगळे वेगळे घेतलेत, जसा हा क्वालिटीशी रिलेटेड आहे, मगाशी जे घेतले होते ते आपले डेली रिपोर्टशी रिलेटेड होते, जो टेक्निकल होता तो ड्रॉइंगशी रिलेटेड होता. क्यूब टेस्टिंगचा आपल्याला रिपोर्ट ठेवणं गरजेचं आहे. आपल्याकडे आपल्याला एक रजिस्टर्ड मेंटेन करावा लागेल, त्या रजिस्टरमध्ये आपल्याला क्यूबवरती कोड द्यावा लागेल. हा क्यूबवरती जो आपण कोड दिलेला आहे त्या कोड प्रमाणे आपल्याला कुठलं ब्रँडचं सिमेंट वापरलं, कुठल्या डेटला आपला क्यूब कास्ट झाला, त्याचं क्युअरिंग किती दिवस झालाय, त्याचं टेस्टिंगची डेट काय आहे, त्याचं मिक्स प्रपोर्शन काय होतं, त्याची टार्गेट स्ट्रेंथ काय होती, या सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन कराव्या लागतील. आपल्याला हा डाटा जर आपण प्रॉपरली मेंटेन केला आणि हा डाटा जर आपण व्यवस्थित ठेवला तर आपल्याला क्वालिटीशी आपल्या क्वालिटी रिगार्डिंग जेही काही आस्पेक्ट असतील त्याचा आपल्याला रेकॉर्डही ठेवता येईल. हे रेकॉर्ड वेळच्या वेळी त्या त्या कन्सल्टंट बरोबर आपल्याला शेअर करता येईल आणि इन फ्युचर आपल्याला जर काही प्रॉब्लेम्स आले तर ते प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला या माध्यमातून सॉल्व्ह करता येतील. त्याच्यासाठी आपल्याला क्यूब रजिस्टर मेंटेन करणं हे अतिशय गरजेचं आहे. सिमेंट रजिस्टर मेंटेन करणं गरजेचं आहे. सिमेंट रजिस्टर मेंटेन करणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे सिमेंट हा सगळ्यात कॉस्टलिएस्ट आयटम आहे. सिमेंटमध्ये पर्टिक्युलरली काय होतं तर सिमेंटमध्ये अनेक वेळा चोरी होते किंवा अनेक वेळा आपल्याला जे सिमेंट असतं ते एक्सेस कन्झम्पशन होतं. हे एक्सेस कन्झम्पशन होत आहे का हे जर आपल्याला ट्रॅक करायचं असेल तर आपल्याकडे डेली रेकॉर्ड पाहिजे. आपल्याकडे आलेलं टोटल सिमेंट किती आहे, त्यापैकी कंझ्युम झालेलं सिमेंट किती आहे, हे कुठे कुठे वापरलं गेलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त हे जे सिमेंट आपण वापरत आहोत याचं आपलं डेली कन्झम्पशन कसं कसं झालेलं आहे आणि आपला रोजचा स्टॉक किती आहे, हे सगळं आपल्याकडे रेकॉर्ड असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या रेकॉर्डसाठी आपल्याला सिमेंट रजिस्टर मेंटेन करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला सिमेंट रजिस्टर साईटवरती मेंटेन करणं फार महत्वाचं आहे. हे सिमेंट आपण रेकॉर्ड जर का मेंटेन केलं तर आपण सिमेंट रेकॉर्ड जर आपण व्यवस्थित मेंटेन केलं तर आपण साईटवरचं जे रेकॉर्ड आहे ते मेंटेन करू शकतो, याचा आपल्याला डायरेक्टली कॉस्टवर सुद्धा इम्पॅक्ट होतो. आता काही शॉर्ट फॉर्म्स असतात, विशेषतः हे शॉर्ट फॉर्म्स आपण अनेक वेळा आपल्याला माहिती असतात पण कधी कधी आपण हे शॉर्ट फॉर्म्स जे आहेत ते विसरून जातो. हे शॉर्ट फॉर्म्स काय काय आहेत हे जस्ट आपल्याला एकदा बघणं गरजेचं आहे. काय काय शॉर्ट फॉर्म्स आहेत, लाईक टीबीएम. टीबीएम म्हणजे काय, टेम्पररी बेंचमार्क. एफएफएल म्हणजे काय, फिनिश लोअर लेवल. असे खूप सगळे शॉर्ट फॉर्म्स जे आहेत ते आपल्याला साईटवरती लागतात. त्यामुळे हे सगळे शॉर्ट फॉर्म्स जे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत. त्यातले काही शॉर्ट फॉर्म्स तुम्हाला माहिती असतील किंवा मी याच्यामध्ये सगळे शॉर्ट फॉर्म्स दिलेले नाही आहेत, परंतु असे शॉर्ट फॉर्म्स जे आहेत ते आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे जर शॉर्ट फॉर्म्स आपल्याला माहिती असतील तर आपल्याला याचा उपयोग अनेक ठिकाणी होणार आहे. कुठे कुठे उपयोग होणार आहे तर जसं आपल्या मागच्या काही सेशन्समध्ये सांगितलं गेलं होतं, सरांनी आपल्या एका सांगितलं होतं देवधर सरांनी की सॉफ्ट स्किल्समध्ये पर्टिक्युलरली आता ज्यावेळेस आपण naukri.com किंवा अशा काही वेब पोर्टल्सवर जेव्हा आपण अप्लाय करतो त्यावेळेस अशा ठिकाणी जेव्हा अप्लाय करतो त्यावेळेस आपलं सिलेक्शन जे होतं ते त्याच्यातल्या पर्टिक्युलर काही शब्दांमुळे सिलेक्शन होतं. आणि हे जे शब्द आहेत ते शब्द आपले
आपल्या प्रत्येक रिझ्यूम मध्ये किंवा आपल्याला जो रिझ्यूम आपल्याला जिथे आपल्याला रिझ्यूम आपला अपडेट करायचा आहे किंवा आपल्याला जिथे आपला रिझ्यूम सेंड करायचा आहे तिथे ती गोष्ट यायला पाहिजे त्या त्या जॉब रोलशी रिलेटेड. जसं आता तुम्ही समजा ज्युनियर इंजिनियर म्हणून तुम्ही जर का एखादा रिझ्यूम देत आहात तर तिथे डेली रिपोर्ट डीपीआर डीपीआर जर का तुमच्या याच्यामध्ये असेल तुम्हाला एखाद वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही तिथे केलं मेंटेनिंग डाटा दॅट इज मेंटेनिंग एमआयएस. मेंटेनिंग डाटा म्हटलं तर कदाचित तुमचं सिलेक्शन होणार नाही पण मेंटेनिंग एमआयएस मेंटेनिंग डीपीआर हे जर का तुमच्या रिझ्यूम मध्ये शब्द आले तर डेफिनेटली तुम्हाला याच्याने फरक पडेल. कॉन्क्रिटिंग तुम्ही केलं असेल तर तुम्ही कॉन्क्रिटिंग मध्ये मिक्स डिझाईनचा वापर केलेला आहे आरएमसीचा वापर केलेला आहे हे तुम्हाला मेन्शन जर केलं तर अशा पर्टिक्युलर टिपिकल शब्दांमुळे तुमच्या रिझ्यूमला वेटेजही प्राप्त होईल आणि त्याचं सिलेक्शन पण होईल. आता साईट सुपरविजन मध्ये काय काय करावं लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदी साईटची जी सुरुवात होते ती सेंटर लाईन ड्रॉइंग पासून होते. सेंटर लाईन ड्रॉइंग मध्ये आर्किटेक्चरल ड्रॉइंग आणि स्ट्रक्चरल ड्रॉइंग या दोन्हीच्या कॉम्बिनेशननी आपल्याला सेंटर लाईन ड्रॉइंग बनवावं लागतं. हे बनवत असताना आपल्याला फुटिंगचा लेआउट जो आहे तो आपल्याला तिथे जमिनीवर मार्क करायचा असतो. तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी लागतात. काय काय लागतं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आर्किटेक्चरल ड्रॉइंग पाहिजे आणि स्ट्रक्चरल ड्रॉइंग सुद्धा पाहिजे. जरी आपल्याकडे सेंटर लाईन ड्रॉइंग असलं तरी सुद्धा जरी आपल्याकडे सेंटर लाईन ड्रॉइंग अवेलेबल आहे तरी सुद्धा आपल्याला आर्किटेक्चरल ड्रॉइंग आणि स्ट्रक्चरल ड्रॉइंग हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कारण या दोन्हीच्या साह्याने आपल्याला चेक करावं लागेल की मला जे सेंटर लाईन ड्रॉइंग मिळालेलं आहे ते बरोबर आहे किंवा नाहीये. आरसीसी फुटिंग्सचा जो लेआउट आहे त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ड्रॉइंग मध्ये कशा पद्धतीने आपले लोकेशन दिलेले आहेत कॉलमचे लोकेशन आहे ओरिएंटेशन कसं आहे हे मला चेक करावं लागेल आणि मला जी डायमेन्शन्स चेक करायची आहेत ती डायमेन्शन्स मला आर्किटेक्चरल ड्रॉइंग वरून चेक करावी लागतील. त्याच्यानंतर जेव्हा आपण प्रत्यक्ष साईटवर जाऊ त्यावेळेस आपल्याला आपल्याला मार्क करण्या सेंटर लाईन मार्क करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतील. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक गोष्ट तिथे असणं गरजेचं आहे की आपल्याला तिथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तिथे काय पाहिजे तर आपल्याला तिथे बाउंड्री पाहिजे किंवा आपल्याला तिथे टेम्पररी आपल्याला पिलर्स उभे करावे लागतील. बाउंड्री किंवा बॉर्डर आपल्याला तिथे फिक्स करावी लागेल. आपल्या नेक्स्ट साईड मध्ये आपण बघूया की बाउंड्री किंवा बॉर्डर तिथे कशी फिक्स केलेली असते किंवा त्या पिलर आपल्याला जे ब्रिक पिलर आहेत ते ब्रिक पिलर आपल्याला उभे करावे लागतील त्याच्यावर आपल्याला सेंटर लाईन मार्क करावी लागेल. जस्ट फॉर एक्झाम्पल एक ओरिएंटेशनचा तुम्हाला एक दाखवतो की जसं आर्किटेक्चरल ड्रॉइंग मध्ये एक ओरिएंटेशन या पद्धतीने दिलेलं आहे जे लेफ्ट साईडला आपल्याला दिसत आहे 450 mm by 230 mm हे असं ओरिएंटेशन आपल्याला आर्किटेक्चरल ड्रॉइंग मध्ये आहे आणि स्ट्रक्चरल ड्रॉइंग मध्ये मात्र ओरिएंटेशन आणि साईज या दोन्हीमध्ये फरक आहे. मग अशा वेळेस काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा अशा वेळेस आपल्याला गरजेचं आहे की आपण आर्किटेक्ट आणि कन्सल्टंटला दोघांनाही ही चूक जी आहे ती नजरेस आणून देणं गरजेचं आहे. हे गरजेचं आहे आणि ही जर का चूक आपण नजरेस आणून दिली तर त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन मिळेल. पण मोस्ट ऑफ द टाइम्स ज्यावेळेस आपल्याला ओरिएंटेशन किंवा आरसीसी मेंबर्सचे साईज जर का आपल्याला रेफर करायचे असतील तर ते आपल्याला स्ट्रक्चरल ड्रॉइंग प्रमाणे रेफर करावे लागतील. जर माझ्या आर्किटेक्चरल ड्रॉइंग मध्ये आणि स्ट्रक्चरल ड्रॉइंग मध्ये काही फरक असेल तर मी स्ट्रक्चरल ड्रॉइंग प्रमाणेच ते मेन्शन करीन. पण माझ्या दोन कॉलम टू कॉलम मधलं जे डिस्टन्स आहे रूम मधलं डिस्टन्स आहे हे जर मला बघायचं असेल तर त्याच्यासाठी मात्र मला आर्किटेक्चरल ड्रॉइंगच रेफर करावं लागेल. जस्ट फॉर एक्झाम्पल मी एक लेव्हल रेकॉर्ड शीट इथे मेन्शन केलेली आहे आणि याच्यामध्ये मुद्दाम मी तुम्हाला काही गोष्टी दाखवल्यात. याच्यामध्ये काय मेन्शन केलंय तर एनजीएल मेन्शन केली एकाच फुटिंगचं मी तुम्हाला इथे रेकॉर्ड दिलंय. F1 नावाची फुटिंग आहे ज्याच्यामध्ये NGL 1 NGL 2 NGL 3 NGL 4 NGL 5 पाच लेवल्सचा ऍव्हरेज घेतलेला आहे. सेम वेनी एक्सकॅव्हेटेड लेवलमध्ये सुद्धा पाच लेवल्सचा ऍव्हरेज घेतलेलं आहे. मग हे असं करायची गरज काय आहे. मी जर का एकाच ठिकाणी लेवल घेतली आणि तीच लेवल जर का मी मेंटेन केली तर चालणार नाही का. ती लेवल मेंटेन केली तर चालेल का. तर चालेल का नाही चालेल तर मोस्टली असं चालणार नाही. रादर हे कधीच चालत नाही जर का तुम्ही साईटवरती काम करत असाल तर प्रत्यक्षात का बरं नाही चालणार. त्याचं एक सिम्पल रिझन असं आहे जर तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसतंय की या पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर या पिक्चरमध्ये आपण एक खड्डा बघतोय. या खड्ड्यामध्ये जर नीट बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर काही भाग जो आहे तुम्हाला हा कोपऱ्यावरचा जो भाग दिसतोय हा वर दिसतोय. हा जो खड्डा आहे हा लेव्हलमध्ये नसणार आहे. हा खड्डा जेव्हा केला जाईल त्यावेळेस तो लेव्हलमध्येच असेल असं काही नाही. आणि हा जर खड्डा लेव्हलमध्ये नसेल किंवा इव्हन आपण ज्यावेळेस नॅचरल ग्राउंड लेव्हलच्या लेव्हल्स घेऊ तेव्हा एका खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांची लेव्हल सारखी नसणार आहे. इव्हन सेंटरमधली लेव्हल सुद्धा सारखी नसणार आहे. त्यामुळे कधीही आपण चार कोपऱ्याला चार आणि सेंटरला एक अशी पाच लेव्हल्सचं रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. जे आपण नॅचरल ग्राउंड लेव्हलचं करणार आहोत तेच सेम आपल्याला एक्सकॅव्हेटेड लेव्हलमध्ये सुद्धा करायचं आहे. चारही कोपरा
किंवा सेंटर अशा आपल्याला पाच ठिकाणची आपल्याला पूर्ण लेवल्स रेकॉर्ड करायचे आहेत आणि याचा ऍव्हरेज काढायचा आहे, ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला प्रॉपरली लेवल्स याच्यामध्ये मिळतील आणि कुणालाही प्रॉब्लेम येणार नाही. आता जर आपण लेवल केल्यानंतर ज्यावेळेस आपण खड्ड्यात मध्ये पीसीसी करतो त्यावेळेसाठी आपल्याला काय काय करायला लागतं, तर आता इथे काही मी एरोज दाखवले, ते पर्टिक्युलर एरोज प्रत्येक गोष्ट मेन्शन करतात. काय काय मेन्शन करतात, तर आता हा लाल एरोज आहे तो काय दाखवतो, लाल एरो फुटिंग मार्क ऑन ग्राउंड, म्हणजे फुटिंग वरती ग्राउंड वरती आपण फुटिंगचं मार्किंग कसं केलेलं हे दाखवलं. आता या ड्रॉइंग मध्ये जर तुम्ही काही गोष्टी बघितल्या तर असं लक्षात येईल की इथे अनेक फुटिंग्स या एकमेकावर ओव्हरलॅप झाल्या आहेत, इथे तुम्हाला दिसतंय हे फुटिंग एकमेकावर ओव्हरलॅप झाली आहे. मग हे असं चालेल का, हे चालेल का नाही चालेल, याचं आपण पुढच्या एका स्लाइड मध्ये डिस्कशन करणार आहोत की हे असं चालेल किंवा नाही चालेल. त्याच्यासाठी आपल्याला साईटवरच्या काही प्रोसिजर्स माहिती असणं फार गरजेचं आहे. त्या प्रोसिजर्स माहिती असतील तर आपल्याला असा प्रश्न पडणार नाही की हे आपल्याला चालेल किंवा नाही चालणार. ओके, तर हे या पद्धतीने आपण पहिले फुटिंग साईटवरती मार्क करत असतो, आपल्या ग्राउंडवरती मार्क करत असतो, बिफोर एक्सकॅव्हेशन किंवा आफ्टर एक्सकॅव्हेशन सुद्धा. आफ्टर एक्सकॅव्हेशन आपण पीसीसी साठी मार्क करणार आहोत आणि बिफोर एक्सकॅव्हेशन आपण एक्सकॅव्हेशन साठी मार्क करणार आहोत. पण एक्सकॅव्हेशन करत असताना ही मार्किंग आपल्याला बरेच वेळा जास्त करावी लागते, का जास्त करावी लागते ते आपण दुसऱ्या एका स्लाइड मध्ये आणखीन बघणार आहोत. आता बाउंड्री, बाउंड्री आपण तिथे मारलेली बघितली, आपल्याला तिथे दिसतंय की साईडला काही बाउंड्री आपल्याला लेवल दिसतात. त्या ज्या बाउंड्रीज आहेत या बाउंड्रीज कशासाठी केलेल्या असतात, तर आपण जेव्हा एक्सकॅव्हेशन करणार आहोत, एक्सकॅव्हेशन केल्यानंतर आपण जर का इथे मार्किंग केली, आता ही मार्किंग केलेली आहे मी, एक्सकॅव्हेशन केल्यावर ही मार्किंग माझी राहणार नाहीये, आणि मग त्यावेळेस माझं एक्सकॅव्हेशन झाल्यावर जेव्हा मला फुटिंग उभी करायची आहे त्यावेळेस पुन्हा मला सेंटर लाईन मार्क करावी लागेल. मग ती मार्क करण्यासाठी माझे रेफरन्सेस जे आहेत ते मला या बाउंड्रीच्या, जी आपली इथे पट्टी दिसते याला आपण बाउंड्री म्हणतो, बाउंड्री किंवा बॉर्डर म्हणतो, या बाउंड्रीवर मला काही खिळ्यांनी पेननी मला मार्क करून ठेवावी लागेल. आणि तिथे जर दोऱ्या लावल्या, तिथे जर का मी वायर लावली, तर मला ते दोन वायर्स तिथे क्रॉस होतील, तिथे मला माझ्या फुटिंगचा सेंटर मिळेल आणि तो सेंटर मला पीसीसी वर मार्क करायला सोपं जाईल. याच्यासाठी मला माझं परमनंट, माझे प्लिंथ लेवलचं काम होईपर्यंत माझे रेफरन्सेस परमनंट राहायला पाहिजेत, म्हणून मला अशी बॉर्डर पिलर किंवा बाउंड्री क्रिएट करणं गरजेचं आहे. आता ही बाउंड्री करत असताना अनेक प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात की ही जी बाउंड्री आहे ही एका लेवलमध्ये पाहिजे, त्याच्यानंतर याच्यावरती जेव्हा आपण मार्किंग करणार आहोत ती मार्किंग ही आपली अॅक्युरेट पाहिजे आणि ती मार्किंगला आपल्याला तिथे नॉमेनक्लेचरनी मेन्शन करावं लागतं की ही जी माझा हा जो खेळ आहे किंवा ही जी मार्किंग आहे सेंटरची ही कुठल्या कॉलमची आहे किंवा कुठल्या फुटिंगची आहे हे सगळं मला मेन्शन करावं लागेल. हे सगळं आपल्याला करणं अतिशय गरजेचं असतं ज्यावेळेस आपण मार्कआउट करतो, त्यावेळेस मार्कआउट करताना आपल्याला ही सगळी काळजी घ्यावी लागते. आणि ह्या जर मार्कआउट प्रॉपर झाला तरच आपली पुढची बिल्डिंग व्यवस्थित उभी राहणार आहे, आपल्या फुटिंग मध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स येणार नाहीत किंवा आपले कॉलम आउट होणार नाहीत. याच्यासाठी जेवढा अॅक्युरेटली आपण मार्कआउट करू, जेवढा अॅक्युरसी आपली मार्कआउट मध्ये असेल तेवढा आपल्याला बेनिफिट मिळणार आहे आपलं काम करत असताना. कॉम्पॅक्शन ऑफ सॉइल, कॉम्पॅक्शन ऑफ सॉइल हा मुद्दाम हा फोटो सिलेक्ट करण्यामागचं कारण काय आहे, तर इथे तुम्हाला कॉम्पॅक्शन करताना हा माणूस दिसतोय. असं का बरं करायला लागतं, तर एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला जो सरफेस मिळणार आहे तो 100% लेवल सरफेस मिळणार नाहीये. हा सरफेस लेवल मध्ये असणार आहे का, हा लेवल मध्ये असण्याची शक्यता कमी आहे, कारण आपला जो स्ट्राटा असतो तो वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचा असतो आणि जेव्हा आपण ते एक्सकॅव्हेट करतो त्यावेळेस तो एकाच लेवलमध्ये मिळत नाही, तो काही ठिकाणी हार्ड असतो काही ठिकाणी सॉफ्ट असतो, त्याच्यामुळे आपण जेव्हा त्या एका लेवलला त्याला करतो त्यावेळेस सुद्धा तो पूर्णपणे लेवलला नसतो. मग असा जर लेवलला नसेल तर काय करायला लागतं, तर तो आपल्याला पोर्शन जो आहे तो लेवल करून घ्यावा लागेल. त्याच्यासाठी आपल्याला तिथे हार्ड मुरुम किंवा कधी कधी आपण तिथे सोलिंग टाकतो किंवा लीन कॉन्क्रीट टाकतो आणि तो पर्टिक्युलर लेवलला करतो. जर अंड्युलेशन्स कमी असतील तर आपण त्याला पीसीसी मध्ये मेकअप करतो आणि जर का अंड्युलेशन जास्त असतील, लेवल मध्ये खूप डिफरन्स आहे, कधी कधी असं होतं, आता रिसेंटली आम्ही एका ठिकाणी एक्सकॅव्हेशन केलं, त्याचं जे पीट एक्सकॅव्हेशन झालं त्याच्यामध्ये मोठा खड्डा होता 2.5 मीटर बाय साधारणपणे 3 मीटरचा आणि त्या खड्ड्यातला अर्धा पोर्शन हा अतिशय हार्ड होता आणि अर्धा पोर्शन सॉफ्ट होता, त्यामुळे अर्धा पोर्शन हा जवळपास 1 ते 1.5 फुटांनी खाली गेला आणि अर्धा पोर्शन वर राहिला. मग असं जर राहिलं तर काय करायचं, जो पोर्शन खाली गेलेला आहे तिथे आपल्याला सोलिंग टाकावं लागेल, प्लम कॉन्क्रीट करावं लागेल किंवा लीन कॉन्क्रीट करावं लागेल आणि आपल्याला ते एका लेवलला आणायला लागेल पीसीसी साठी. तर पीसीसी हा आपला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. पीसीसी चा आपल्याला काय काय रेफरन्सेस आहेत ते पण आपण बघूया. पण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण एक्सकॅव्हेशन करतो त्यावेळेस काही प्रिकॉशन्स घेणं आपल्याला गरजेचं असतं. काय प्रिकॉशन्स घेणं गरजेचं असतं, तर काही प्रिकॉशन्स घेणं आपल्याला काय गरजेचं आहे, तिथे फुटिंग साईज जी आहे आपली, तर समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला फुटिंग साईज जी दिलेली आहे ती आपल्याला फुटिंग साईज दिलेली आहे 2.5 मीटर बाय
2500 by 2800 mm किंवा 2.5 मीटर बाय 2.8 मीटर. आणि पीसीसी ची साईज आपल्याला ऍज पर ड्रॉइंग जी मिळालेली आहे ती किती दिलेली आहे, दोन्ही साईडला आपल्याला 100 100 mm चा आपल्याला अलाउन्स दिलेला आहे. हा अलाउन्स आपल्याला शटरिंग फिक्स करण्यासाठी गरजेचा असतो. फुटिंग साईज मध्ये आपण जर का पीसीसी केली तर आपल्याला शटरिंग जे रेस्ट होईल ते आपलं अनइव्हन सरफेसवर होईल किंवा आपल्याला जो सरफेस असेल तो चांगला मिळणार नाही आणि ज्याच्यामुळे आपल्याला खूप सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतील. म्हणून आपल्याला फुटिंगमध्ये 100 100 mm चा अलाउन्स दिलेला असतो, ज्याच्यामुळे आपल्याला जो फुटिंगसाठी अलाउन्स दिलेला आहे पीसीसीचा अलाउन्स दिलेला आहे तो मिळेल आपल्याला 2700 by 3000 म्हणजे 100 100 mm जास्त. देन एस्कॅवेशन साईज काय असायला पाहिजे, तर एस्कॅवेशन साईज मध्ये मिनिमम एस्कॅवेशन साईज जी आहे आपली ती आपल्याला ऍटलीस्ट 300 mm प्रत्येक साईडला वाढवावी लागेल. का बरं वाढवावी लागेल, तर याचं एक महत्वाचं कारण आहे की आपल्याला तिथे जेव्हा आपण फुटिंग खालती लावण्यासाठी जाऊ त्यावेळेस आपली फुटिंग लावल्यानंतर फिनिशिंग करायला मिस्त्रीला तिथे खालती उतरायला लागेल किंवा आपल्याला कॉम्पॅक्टर तिथे घेऊन जावं लागेल, आपल्याला व्हायब्रेटर घेऊन जावं लागेल कॉम्पॅक्शन करण्यासाठी. आपल्याला कॉम्पॅक्शन करण्यासाठी तिथे आपल्याला ठसायला लागेल म्हणजे कॉम्पॅक्ट करायला, रॉडिंग करावं लागेल. हे रॉडिंग करण्यासाठी आपल्याला जागा पाहिजे, तिथे माणूस उतरायला जागा पाहिजे, तो फुटिंगच्या मध्ये उतरून करू शकत नाही. म्हणून आपल्याला तिथे अलाउन्सेस पाहिजे ऍटलीस्ट 300 mm. सेकंडली, जरी आपण हे 300 mm चे अलाउन्स ठेवले तर बरेच वेळा असं आपल्या लक्षात येतं की आपला आपण जो फुटिंगचा ग्राउंड वरती मार्क केलेला साईज आहे तो आपल्याला बॉटमला कधीच मिळत नाही. बॉटमला जो साईज मिळतो आपल्याला तो ऑलवेज आपल्याला कमी मिळतो. तो कमी कशामुळे मिळतो, तर एस्कॅवेशन करत असताना आपण ते स्लोप मध्ये करतो किंवा एस्कॅवेशन करत असताना जर आपण जेसीबी वापरत असतो तर जेसीबीच्या बकेटचा जो शेप आहे तो कर्वेचर असतो, त्या कर्वेचरमुळे त्याचे जे दात्रे असतात ते पुढे असतात आणि त्या कर्वमुळे आपल्याला एक्झॅक्ट साईज आपल्याला मिळत नाही आणि ती साईज आत येते. म्हणून आपल्याला जर का एक्झॅक्ट आपल्याला जी पाहिजे, म्हणजे मला जर का साईज 3 मीटर बाय 3300 ही साईज पाहिजे असेल, मला खालती जर ही साईज हवी असेल तर मला वरती 3300 बाय 3600 मार्किंग करावं लागेल, तर मला बॉटमला 3 मीटर बाय 3300 मिळेल किंवा त्याच्यापेक्षा 50 100 mm कमीच मिळेल पण जास्त मिळणार नाही. त्याच्यामुळे मी मला ऍटलीस्ट 600 mm दोन्ही साईडला मला ऍड करावं लागेल तेव्हा कुठे मला माझी एक्झॅक्ट डिझायर्ड साईज तिथे खाली मिळू शकेल. आणि अशी जर का साईज मिळाली तर मला वर्किंग करायला सोपं जाईल. आता हे एक चित्र आहे की ज्याच्यामध्ये मी मुद्दाम दाखवलंय की पीसीसीवर सेंटर लाईन कशा पद्धतीने मार्क केलेली आहे. इथे जर का तुम्ही बघितलं तर या पीसीसीवर आपण मॉर्टर टाकलेला आहे आणि या मॉर्टरवरती सेंटर लाईन मार्क केलेली आहे, इथे दिसतीये सेंटर लाईन मार्क केलेली आहे. म्हणून पीसीसी आपली प्रॉपर पाहिजे, लेवलमध्ये पाहिजे. ही लेवलमध्ये पीसीसी करण्यासाठी आपल्याला खड्डा पहिल्यांदा एका अप्रॉक्सिमेट लेवलला करून घ्यावा लागेल आणि हा लेवलमध्ये झाल्यानंतर मग आपण पीसीसी करत असतो. तर पीसीसी वर आपल्याला परत सेंटर लाईन मार्क करावी लागते. म्हणून आपल्याला बाउंड्री किंवा आपले जे पिलर्स आहेत त्याचं फार महत्व आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पिलर्स किंवा आपले रेफरन्स पॉईंट जे आहेत ते असणं फार गरजेचं असतं. आणि ते जर रेफरन्स पॉईंट असतील तर मग आपल्याला अनेक परत मेहनत करावी लागणार नाही. पीसीसी मध्ये अनेक गैरसमज आहेत, त्याच्यातला एक महत्वाचा गैरसमज असा आहे की अनेक वेळा आपल्याला पीसीसीचं स्पेसिफिकेशन मेन्शन केलेलं असतं की 100 mm थिक पीसीसी पाहिजे आणि साईटवरती नेहमी हा वादाचा विषय असतो की 100 mm थिक जर दिलेली आहे तर 100 mm पेक्षा कमी थिकनेसची पीसीसी चालणार नाही. पण प्रत्यक्षामध्ये पीसीसी हा फक्त लेव्हलिंग कोर्स आहे, म्हणजे आपण जे काही एक्सकॅव्हेशन केलेलं आहे जो अनलेव्हल सरफेस आहे तो आपल्याला लेव्हल करायचा आहे. पीसीसीची जर का आपण स्ट्रेंथ बघितली तर पीसीसीची स्ट्रेंथ ही कम्पॅरेटिव्हली कमी आहे. आपण हायर ग्रेडचं कॉन्क्रीट वरती करत असतो फुटिंगसाठी आणि हे हायर ग्रेडचं कॉन्क्रीट करत असताना फुटिंग ही कधीही आपली स्लोप मध्ये नसायला पाहिजे. ज्यावेळेस त्याच्यावरती लोड येतं किंवा त्याच्यावरती जेव्हा वेगळेवेगळे फोर्सेस ऍक्ट करतात, लॅटरल फोर्सेस ऍक्ट करतात, त्यावेळेस त्याचं स्लायडिंग होऊ नये किंवा ते आपल्याला सरकू नये किंवा त्याच्यावरती कुठलं जे लोड येणार आहे त्याच्यामुळे ती अनस्टेबल होऊ नये, म्हणून आपल्याला फुटिंग ही लेव्हलमध्ये पाहिजे. त्याच्यामुळे आपली पीसीसीचा थिकनेस जो आहे तो ऍव्हरेज आउट केला तरी सुद्धा चालेल. म्हणून मी स्पेसिफिकली इथे मेन्शन केलेलं आहे की तो ऍव्हरेज आउट केला तरी सुद्धा चालेल. पण ऍव्हरेज आउट जरी केला तरी आपल्याला चालेल, पण आपल्याला पीसीसी मात्र 100% लेवलमध्ये पाहिजे. अनेक वेळा पीसीसी आणि विशेषतः प्लिन बीम याच्यामध्ये हे खूप वेळेस गोंधळ होतो. अनेक ठिकाणी मी असं बघितलंय की लेवल मेंटेन करण्याच्या नादामध्ये किंवा बरेच वेळा लेवल मेंटेन न करता थिकनेस वाढवला जातो किंवा लेवल जसं आपल्याला ग्राउंड मिळालंय तसं मला 100 mm चा थिकनेस आहे, तर मग त्याच थिकनेसनी जर का मला पीसीसी करायची असेल तर पीसीसीचा टॉप लेवलमध्ये नसेल तरी सुद्धा चालेल, पण मी काय करणार, सरसकट लेवल करून टाकणार, त्याला स्लोपिंग मध्ये मी पीसीसी ठेवणार. तर पीसीसी स्लोप मध्ये ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे. पीसीसी स्लोप मध्ये ठेवता कामा नाही, पीसीसी ही लेवललाच केली पाहिजे. सेम वेनी प्लिन बीम सुद्धा, प्लिन बीम जे आहेत तर प्लिन ग्राउंड आपलं लेवल नसतं आणि
आपलं ग्राउंड जर का लेवल नसेल तर आपल्याला प्रत्येक क्लीन बीम हा लेवल मध्ये मेंटेन करता येत नाही, आणि हा मेंटेन करता येत नाही म्हणून आपण काय करतो मग की आपले क्लीन बीम जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या लेवलला कास्ट करतो. दोन कॉलमच्या मधला क्लीन बीम हा आपला 100% लेवलला पाहिजे. त्याच्यानंतरचा जो क्लीन बीम आहे त्याला ऍडजस्टंट, त्याची लेवल डिफरन्स जरी असेल तरी सुद्धा चालेल, त्याच्यामध्ये फरक जास्त असला तरी सुद्धा हरकत नाही. परंतु आपल्याला त्या त्या पर्टिक्युलर तो जो आपला पर्टिक्युलर क्लीन बीम आहे तो मात्र लेवलमध्ये असणं गरजेचं आहे. तर आपल्याला क्लीन बीमचा टॉप जो आहे तो लेवलमध्ये ठेवणं गरजेचं आहे, इन बिटवीन दोन कॉलम्स. म्हणून आपल्याला बरेच वेळा असं होतं की ज्या आपल्या एखाद्या मोठ्या साईटवरती जर आपण काम करत असू आणि त्याची लेन्थ साईटची खूप जास्त आहे, आपल्याला तिथे 25 ते 30 वेगळे वेगळे स्पॅन्स कास्ट करायचे, तर त्याच्यामधले प्रत्येक दोन दोन स्पॅन नंतर आपली लेवल बदलत जाते. ग्राउंडमध्ये जर का स्लोप जास्त असेल तर आपले क्लीन बीम प्रत्येक दोन दोन बे नंतर किंवा प्रत्येक कॉलम मधला क्लीन बीम सुद्धा वेगळ्या वेगळ्या लेवलला आपल्याला येऊ शकतो. चांगल्या प्रॅक्टिसेस आपण वापरायला पाहिजेत. चांगल्या प्रॅक्टिसेस वापरण्यासाठी हे काही पिक्चर्स आहेत, मुद्दाम मी साईटवरचे पिक्चर तुम्हाला शेअर करतोय. या एका पर्टिक्युलर साईटवरती तिथे मी गेलो होतो, तिथे मी बघितलं की लेवलमध्ये कम्प्लीट जे सोलिंग केलेलं आहे म्हणजे इथे स्ट्राटा जो आहे तो फारसा चांगला नसावा, साधार नाहीच आहे, त्याच्यामुळे इथे आपण सोलिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर वरती त्याच्यामध्ये बारीक कच टाकलेली आहे, खडी टाकलेली आहे, आणि साईडला जे आहे इथे आपण शटरिंग लावलेलं बघतोय पूर्ण. याच्यावरती जी आपल्याला पीसीसी करायची आहे त्या पीसीसीची लेवल इथे पण जर तुम्ही बघितलं नीट तर बारकाईने तुमच्या लक्षात येईल की इथे थिकनेस मध्ये व्हेरिएशन आहे. इकडचा जो थिकनेस आहे तो वेगळा आहे थोडा, इकडचा थिकनेस वेगळा आहे, पण याची टॉप लेवल जी आहे ती मात्र मेंटेन केलेली आहे. म्हणजे आपल्याला पीसीसीचा थिकनेस मध्ये थोडं व्हेरिएशन आलं तर चालेल, पण पीसीसीचा टॉप मात्र आपल्याला 100% लेवलमध्ये पाहिजे. या अशा पद्धतीचं जर का सुंदर काम असेल, अशी जर का पीसीसी आपण केलेली असेल, तर अशा साईटवरती आपल्याला आपल्या कन्सल्टंट कडून ओनर कडून डेफिनेटली आपल्या पाठीवर शाबासकीच मिळेल. आणि अशा पद्धतीने जर काम केलं तर खऱ्या पद्धतीने इंजिनिअरिंग वेनी इंजिनिअरिंग मेथडनी काम होईल. आता जे साईटवर बरेच वेळा काम केलं जातं त्यावेळेस काय होतं की आपण जे काम करतो ते अनेक वेळा नॉन टेक्निकल सुपरवायझर सारखं काम करतो. पीसीसी कशी तरी कुठेतरी होतीये. जसं याच्या आधी तर मी तुम्हाला जो फोटो शेअर केला होता त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, आता ह्या पीसीसी मध्ये इथे जी पीसीसी चालू आहे ही पीसीसी तुम्हाला बघायला आवडेल, ही इंजिनिअरनी सुपरवाईज केलेल्या कामावरची पीसीसी आहे का ही पीसीसी इंजिनिअरनी सुपरवाईज केलेल्या कामावरची आहे हे आपल्याला लगेच कळेल. आणि हा फरक जेव्हा जोपर्यंत आपण आपल्या कामामध्ये आणणार नाही तोपर्यंत इंजिनिअरची लेवल वाढणार नाही, आणि जोपर्यंत इंजिनिअरची लेवल वाढणार नाही तोपर्यंत इंजिनिअरचा ऑब्विसली रेम्युनरेशन वाढणार नाहीये, इंजिनिअरचा मान वाढणार नाहीये. इंजिनियर्स अनेक पद्धतीने काम करत असतात आणि इंजिनियरनी काम करत असताना त्याच्या कामामध्ये त्याचा इंजिनिअरिंग मेथडचा आणि इंजिनिअरिंग नॉलेजचा वापर करणं गरजेचं आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण अनेक गोष्टी बघितल्या. या गोष्टींच्या संदर्भामध्ये जर का कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही चॅट करू शकून मला काही क्वेश्चन विचारू शकता, किंवा तुम्ही युट्यूब चॅनलवर सुद्धा हे सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. मागचा जो व्हिडिओ आहे अपॉर्च्युनिटी इन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री हा पण युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. प्रोग्रेसिव्ह एक्सपर्ट नावाने युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता. तिथे तुम्ही लाईक करू शकता आणि तुम्ही त्याला सबस्क्राईब सुद्धा करू शकता, किंवा आपलं फेसबुक पेज आहे, फेसबुक पेजलाही तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही स्पेसिफिक सब्जेक्ट पाहिजे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला या नंबर्सवर कॉल करून मेसेज करू शकता, किंवा तुम्ही व्हॉट्सअपवरती याच्यावर मेसेज करू शकता. जसं आता आम्ही काही सब्जेक्ट ऑलरेडी ठरवलेले आहेत, याच्या व्यतिरिक्त कुणाला काही सब्जेक्ट जर हवे असतील तर ते सब्जेक्ट सुद्धा आम्ही इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं याच्यामध्ये आम्ही काही कॉन्क्रीटवर घेणार आहोत, अजून काही सॉफ्ट स्किल्सवर काही येतील, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर्स बद्दल प्रत्येकाला अट्रॅक्शन आहे. एक स्पेशल सेशन 1-3 दिवसामध्ये आम्ही घेणार आहोत सॉफ्टवेअर्स बद्दल. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये कुठली कुठली सॉफ्टवेअर्स वापरली जातात, ती सॉफ्टवेअर्स कुठे कुठे युजफुल आहेत, आणि सॉफ्टवेअरच्या बरोबरीने आपल्याला काय बेसिक नॉलेज असायला पाहिजे सॉफ्टवेअर, बिकॉज अल्टिमेटली सॉफ्टवेअर इज जस्ट अ टूल. हे सॉफ्टवेअर हे फक्त टूल आहे, आणि हे जर का फक्त टूल असेल तर हे टूल आपल्याला कुठे वापरायचंय, कशा पद्धतीने वापरायचंय आणि त्याचा नक्की काय उपयोग होणार आहे हे जर आपल्याला कळालं तरच आपण सॉफ्टवेअर्सचा उपयोग जास्त चांगला करू शकतो. म्हणून आपल्याला सॉफ्टवेअर्स जर वापरायचे असतील तर आपल्याला या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आय होप क्लिंथ पर्यंतचा आपला जो काही जॉब रोल आहे तो सगळ्यांच्या लक्षात आला असेल. नाऊ विल स्टॉप हियर अँड विल एंड द मीटिंग. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.